कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सा चोवीस तासात त्र्याहत्तर नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आज एकशे सोळा जणांना डिस्चार्ज देण्यात आला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या नऊशे एकाहत्तर इतकी आहे दुसरीकडे राज्यात दोन हजार सातशे चाळीस रुग्णांची भर पडली राज्यातील सत्तावीस रुग्णांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट दोन पूर्णांक दहा टक्के आहे जिल्ह्यात एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढला असून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतीये तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येतये आज संध्याकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील तीन हजार चारशे पंच्याहत्तर जणांची स्वॅब तपासणी झाली त्यामध्ये त्र्याहत्तर नवे रुग्ण आढळून आले गेल्या चोवीस तासात एकशे सोळा जण कोरोनामुक्त झाले जिल्ह्यात आजवर दोन लाख पाच हजार चारशे सोळा जण कोरोनाबाधित झाले असून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे सात जणांना डिस्चार्ज मिळालाय जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या पाच हजार सातशे अडतीस झाली आहे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता नऊशे एक्काहत्तर आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट दोन पूर्णांक दहा टक्के आहे दुसरीकडे राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या आज घटली गेल्या चोवीस तासात दोन हजार सातशे चाळीस कोरोना रुग्ण आढळले तर सत्तावीस जणांचा मृत्यू झाला देशातही आज तेवीस हजार एकशे एक्क्याऐंशी नवे रुग्ण आढळले तर दोनशे नऊ जणांचा बळी गेला